हरिओम अंबदनिया तनुबाई दादू पाटील राणा सातरी केंद्र उपासना केंद्र तिथं मोर माझ्या धाकट्या लेकाचे बायको पुटी शिवते पुटी शिवते आणि मग ते सातव्या महिन्यात पोटात दुखायला लागलं. सातव्या महिन्यात अशीच उपासनेला बसली होती शनिवारची आणि पोटात दुखायला लागलं. मग आम्ही तिला नेली दवाखान्यात कोल्हापूरला लगेच. मग ते खाजगीत तिचं ट्रीटमेंट होतं खाजगीत. मग तिथनं मग ती मुलं उपाजली सातव्या महिन्याची मुलं उपाजली. एक सहा गेली आमची पुरगी आणि तीन पावशेरचा पोरगा वारला. तिथनं उचलून आम्ही मग आमची परिस्थिती गरीब आपलं बापूनी आम बापूंचं नाव घेतलं आणि आम्ही शिपेरला नेले. तर शिपेरला नेले तर आपली काचत घातली पाहुणे दोन महिने आम्ही राहिले तिथं. मग आपल्या देव बापूंच्या कृपेनेसारखं आपलं नाव घ्यायचं. बापूंच्या कृपेने माझी बाळं सुरक्षित झाली. तर वजनं वाढली त्यांची वजनं वाढायला लागली. त्यांची बापूने आम्हाला साथ दिली बापूने आम्हाला पाठिंबा दिला. आम्ही आम्हाला कोण नव्हतं आई बाबा कोण तिथं आम्हाला जाग्यावर नाही. मग बापूने आम्हाला सगळं आमचे बाळांचं सगळं वजनं बिजनं वाढायला लागली सुरस्थिर राहायला लागली. पावणे दोन महिने आम्ही शिपेअरमध्ये राहिलो. बापूंचं सारखं आम्ही हे करायची. मग बारका लोक माझा असा कार्यकर्त्या म्हणून बापूंचा मग ते सारखा असा प्रार्थना बापूंची करायला लागला. बापूंनी माझं संकट टाळलं मला संकटातून बाहेर काढली मला हातीशी धरली त्यांच्या कृपेने. आणि मग ती बाळं माझी आता शाळेला आहेत दुसरीला आहेत. होय दुसरीला आहेत माझी बाळं.